नागपूरमध्ये सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन हे खूपच शांत, रटाळ आणि बातम्या न देणार असं होतं. असं वाटलं होतं की या अधिवेशनामध्ये काहीतरी गदारोळ होईल, आमदारांची नाराजी. आमदारांची नाराजी नक्की आहे, पण ती बाहेर आहे. त्या आमदारांच्या नाराजीची कारणं वेगळी आहेत. पण विरोधकांनी जे काही एका मंत्र्याला कोलला असंच त्याचं वर्णन करायला पाहिजे, त्या मंत्र्याचं नाव आहे तानाजी सावंत. आणि हे विरोधकांनी का कोललं याच्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. आणि हे सगळं झाल्यामुळे भयभीत झाल्याने एरवी मस्तवाल, उन्मत्त, बेधुंद, बेदरकार असलेले आरोग्यमंत्री वटणीवर आले. ते कसे आले आणि त्यातला पहिला टप्पा काय आहे तो मी आज आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरती एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओ नंतर संपूर्ण राज्यभरात हा व्हिडिओ अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांच्या कॅम्पसमध्ये, कॅन्टीनमध्ये किंवा रुग्णालयांमधल्या कॉमन रूममध्ये, कॉमन रेस्टरूममध्ये अक्षरशः पारायण केल्यासारखा बघितला गेला. त्याबद्दल या सगळ्या डॉक्टरांचे, आरोग्य सेविकांचे, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मी टाइम महाराष्ट्राच्या वतीनं अक्षरशः हात जोडून धन्यवाद देतो. मित्रहो, तुमच्या या सगळ्या पाठिंब्यामुळे, तुमच्या या सगळ्या एका वेगळ्या पाठबळामुळे आमच्यासारख्या श्रमिक पत्रकारांना किंवा जमिनीवर जाऊन वृत्तांकन करणाऱ्या मंडळींना एक वेगळं बळ येतं. त्या बळाची जी काही शक्ती आहे ती शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही, इतकं ते बळ असतं. आणि तुम्ही असंच आमच्यावर प्रेम करत राहा. याच्यातला एका पाठोपाठ एक घोटाळा उघड करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. मित्रहो, तानाजी सावंत म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये जितके मंत्री आहेत त्यापैकीचे जर अगदी पहिले तीन बेदरकार, बेदुंद, उन्मत्त, बेशिस्त मंत्री जर कोणी असतील तर त्यामध्ये वरच्या पहिल्या तीन क्रमांकावर तानाजी सावंत आहेत हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो. आता या तानाजी सावंतांना एक जोरदार दणका बसलाय. हा दणका काय आहे तर एक रुग्णालयांच्या संदर्भातलं एक टेंडर होतं. हे टेंडर कसलं होतं तर हे टेंडर होतं स्वच्छतेचं. ही स्वच्छता रुग्णालयाच्या आतली असते, रुग्णालयाच्या वेगवेगळ्या विभागांमधली असते. मग त्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर असतात, कॅन्टीन असतात किंवा इतर ज्या काही जागा असतात रुग्णालयामधल्या, जैविक अजैविक कचरा असतो, सॉलिड वेस्ट असतं, ह्या सगळ्याबद्दलची साफसफाई असते. आणि त्याचबरोबरीने या रुग्णालयांच्या परिसरातला जो काही साफसफाईचा भाग आहे तोही याच्यामध्ये असतो. याच्यात व्हायचं काय तर याच्यामध्ये जे आपले महसूल विभाग आहेत त्यानुसार त्या त्या स्थानिक पातळीवर डेप्युटी डायरेक्टर म्हणजे उपसंचालक पातळीवरती हे टेंडर काढले जायचे. म्हणजे अगदी छत्रपती संभाजीनगर किंवा लातूर, ठाणे, पुणे, नागपूर अशा वेगवेगळ्या विभागीय पातळ्यांवर हे टेंडर काढले जायचे. आणि जेव्हा ते विभागीय पातळ्यांवर व्हायचे तेव्हा ते आटोपशीर खर्चामध्ये हे टेंडर काढले जायचे. आता तानाजी सावंत हे स्वतः फक्त पैसे सोडले आणि त्यातून येणारी सत्ता सोडली तर त्यांच्याकडे काहीही नाही. बुद्धी आणि तानाजी सावंत यांचं जे वैर आहे हे महाराष्ट्राने त्या चिपळूणच्या धरणाच्या वेळेला पाहिलेलं आहे. तर तो आता आपला आजचा विषय नाहीये. विषय हा आहे की तानाजी सावंतांच्या असं लक्षात आलं की हे जर विभागीय पातळीवर होणारे टेंडर आपण राज्यव्यापी केलं तर त्यातून खूप मोठा मलिदा आपल्या पदरात पडू शकतो. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं ते मी आपल्याला सांगणार आहे. यासाठीचं एक पत्र होतं, म्हणजे एक निर्णय होता सरकारचा. 21 एप्रिल 2022 हे टेंडर साफसफाईचं किंवा हे स्वच्छतेचं टेंडर करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो होता 77 कोटी रुपयांचा. म्हणजे या सगळ्या विभागांचा, 6-7 विभागांचा जर आपण विचार केला तर ते 77 कोटीचं टेंडर होतं. तानाजी सावंतांच्या सुपीक डोक्यातून आणि धंदेवाईक बुद्धीमधून एक गोष्ट समोर आली. ती काय तर हे सगळं वेगवेगळ्या विभागांवर करण्यापेक्षा जर आपण राज्यव्यापी किंवा राज्यस्तरावर केलं तर तो आकडा मोठा दाखवता येऊ शकतो, त्यातून मोठा मलिदा मिळवता येऊ शकतो. म्हणून हे टेंडर राज्यव्यापी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आधी जे स्थानिक पातळीवरचं टेंडर होतं ते रद्द करण्यात आलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये 18 सप्टेंबर 2023 आदरणीय
आणि परम आरोग्य सेवक असलेल्या तानाजी सावंतांनी एक आपल्या अधिकारामध्ये आणि आपल्या आदेशानुसार 18 सप्टेंबर 2023 एक टेंडर बनवायला घेतलं, ज्याची किंमत झाली 638 कोटी रुपये. मित्र हो, 77 कोटी रुपये कुठे आणि 638 कोटी रुपये कुठे, म्हणजे सरकार नावाचा विषय आणि सरकारची तिजोरी कशा पद्धतीत लुटली, लुबाडली आणि खंगवली जाते याचं हे उत्तम उदाहरण आहे. या सगळ्या विषयावर अनेक मंडळी काम करत होती, पण इथे आपल्याला जाणीवपूर्वक आभार मानायचे आहेत. बघा, कृतज्ञपणा हा तानाजी सावंतांकडे नक्की आहे, पण कृतज्ञपणा घेऊन जे लोक जगतात त्या प्रवर्गामध्ये आपण येतो. आता संजय राऊतांवर सगळे लोक टीका करतात, आम्हीही कधी कधी टीका करतो, पण संजय राऊतांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातला घोटाळा उघड केला. त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार, नाना पटोले, प्रणिती शिंदे, त्याचप्रमाणे इतर शिवसेनेतल्याही, म्हणजे जे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांनी सुद्धा तानाजी सावंतांबद्दल टीकेचे सूर काढले. विजय वडेट्टीवारांनी तर अक्षरशः वैदर्भीय भाषेमध्ये तानाजी सावंतांना विधानसभेमध्ये कोलून काढलं. आणि ते सगळं याची देही, याची डोळा मी पत्रकार कक्षामधून बघत होतो. मित्रांनो, संजय राऊतांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे आता झालं काय तर तानाजी सावंतांचा हा घोटाळा. बघा, आधी जे 77 कोटीचं जे टेंडर होतं त्याच्यामध्ये 20 ते 30% सरकारची बचत होण्याची शक्यता होती, कारण ते विभागीय पातळीवर होतं आणि त्या त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना ते मंजूर करण्याचे, टेंडर फ्लोट करण्याचे अधिकार होते. हे जेव्हा राज्यस्तरावर झालं त्यावेळेला 638 कोटीचं टेंडर झालं. बरं, हे सगळं फक्त 3 कंपन्यांसाठीच करण्यात आलं होतं. याचं कारण असं आहे, या 3 कंपन्यांनी आरोग्यमंत्र्यांना काय द्यायचं, काय द्यायचं म्हणजे कायद्याचं समजावून सांगितलं होतं आणि आरोग्यमंत्र्यांनी काय द्यायचं तेही त्यांच्याकडून समजून घेतलं होतं. त्यामुळे हे सगळं होत असताना या 3 कंपन्यांनाच हे टेंडर मिळेल याची व्यवस्था केली गेली होती. मला एक सांगा, आज आपल्या समोर अनेक समस्या आहेत, अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आपली आरोग्यसेवा अक्षरशः संघर्ष करते. आणि हा संघर्ष जर एखाद्या अनोळखी माणसाला सांगितला तर तो त्याला कदाचित कळणार नाही, पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा संघर्ष, यांना ही सगळी व्यवस्था नीट माहिती आहे, कारण ते या विषयामध्ये काम करतायत. त्यांचा मुलगा डॉक्टर आहे, तोही काम करतोय. मग जर पिता पुत्र इतकी ढील जर आरोग्यमंत्र्यांना देत असतील तर त्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेनं काय काढायचा. एक तर तानाजी सावंत हे, मी तुम्हाला एक एवढं खात्रीने सांगतो की ते व्यक्तिगत पातळीवर मुख्यमंत्र्यांना अरे तुरे बोलण्याचाही प्रयत्न करतात, नाही ते बोलतात. आपल्याला हवे असलेले निर्णय घेताना जर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला तर ते एकेरी उल्लेख करतात त्यांचा. हे मी आपल्याला, बघा, लपून छपून एखाद्या गोष्टीची क्लिप बनवणं या विषयामध्ये आपण जात नाही, आणि ते जर गेलो तर अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात. तर हे तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांना जे एकेरी उल्लेख करतात त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की एकेरी उल्लेख करून मुख्यमंत्र्यांना ते लहान असल्यामुळे किंवा वयाने कमी असल्यामुळे हिणवण्याचा जो प्रकार आहे तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या बाबतीत कसा झालाय ते आपण समजून घेतलं पाहिजे. एकनाथ खडसेंची जी आजची राजकीय आणि एकूणच सामाजिक स्थिती झालेली आहे त्याला देवेंद्र फडणवीसांना एकेरी उल्लेख करणंच भोवलेलं आहे, हे आपण इथे जाणीवपूर्वक नमूद करायला हवं. आणि त्याच वाटेने तानाजी सावंतांचा प्रवास सुरू आहे, पण संजय राऊतांनी जे केलं त्यामुळे एक जबरदस्त असा प्रशासकीय दट्ट्या हा तानाजी सावंतांना बसलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता एरवी राऊतांना घालून पाडून बोलत असेल, खाजगीमध्ये आपल्या घरात बोलत असेल, अगदी बोटं मोडत असेल त्यांच्याबद्दल, पण सरकारचे इतके कोटी रुपये त्यांनी वाचवले त्यामुळे त्यांचं कौतुक तर आपण करायलाच पाहिजे. कारण हे 77 कोटीचं टेंडर 638 कोटी रुपयांवर नेताना हा जो सगळा अपहार होता किंवा घोटाळा होता त्यामधून जवळपास 45% अधिक रक्कम ही या भ्रष्टाचारासाठी वापरली जाणार होती, नाही तिचा वापर हा फक्त आणि फक्त घोटाळ्यासाठी होणार होता.
ते संजय राऊतांमुळे आणि आमच्यासारख्या धाडसाने तानाजी सावंत यांच्या विरोधात बोलणाऱ्या माध्यमांमुळे आता टळलेलं आहे. आणि हीच वेळ आहे की जर मुख्यमंत्र्यांना असं वाटत असेल की राज्यातली आरोग्यसेवा सुधारायला हवी तर त्यांची जी काही अडचण असेल ती देखील आपल्याला कळते आहे. पण यातून एक पर्याय काढून तानाजी सावंत यांच्याकडचं आरोग्य मंत्रालय जर मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या एखाद्या सक्षम मंत्र्याकडे दिलं नाही तर मुख्यमंत्र्यांवर ऐन निवडणुकीच्या वेळेला नामुष्कीची वेळ ओढवल्याशिवाय राहणार नाही. ते संजय राऊतांनी केलेल्या आरडाओरडामुळे, त्यांनी वाचा फोडलेल्या घोटाळ्यामुळे, आमच्यासारख्या माध्यमांनी केलेल्या छोट्या मोठ्या कामांमुळे तानाजी सावंतांना बॅकफूटवर जावं लागलंय. असंच बॅकफूटवर सरकारला जावं लागू नये याची काळजी आता मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. मुख्यमंत्री संयमी, शांत, जागृत आणि कार्यकुशल आहेत. त्यांना जर तानाजी सावंत हे नेमकं सरकारचं काय वाटोळं करतायत आणि आरोग्य सेवेचे काय 3-13 वाजवतायत हे जर कळत नसेल तर सरकार, मुख्यमंत्री आणि तानाजी सावंत यांना आकाशातला देवच सुरक्षित ठेवो. आपल्याला काय वाटतं, तानाजी सावंत यांच्या अंगी हा जो भिंडलेला भ्रष्टाचाराचा सगळा प्रकार आहे हे कशाचं द्योतक आहे? सरकार तानाजी सावंत यांच्यासारख्या मंत्र्यांमुळे दिवसा गणिक बदनाम होऊन अडचणीच्या खाईत पडण्याच्या वाटेवर आहे का? मुख्यमंत्री हे हदबल आहेत का तानाजी सावंत यांच्यासारख्या उन्मत्त, बेदरकार आणि बेधुंद मंत्र्यासमोर? आपलं मत आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि आमच्या स्क्रीनवर जो आपल्याला नंबर मिळतोय किंवा नंबर जो दिसतोय त्यावर आपल्याकडे या आरोग्य सेवेशी संबंधित, बघा इथे मी आपल्याला अत्यंत विनम्रपणे नमूद करतो, तानाजी सावंत यांचा आणि आमचा म्हणजे टाइम महाराष्ट्राचा व्यक्तिगत कोणताही द्वेष नाही. पण जेव्हा या राज्यातली कष्टकरी, गरीब, दीन, दलित आणि दुबळी जनता आरोग्य सेवेसाठी तडफडते त्यावेळेला एक मंत्री गाठीशी असलेल्या पैशाच्या जोरावर, जातीच्या मस्तवालपणावर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर असलेल्या संबंधांवर जर बेदरकार होत असेल तर त्याला कुठला तरी अंकुश लावायला हवा आणि त्याच्यावर ठेवायला हवा, इतकाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्याकडे जी माहिती असेल आरोग्य सेवेशी संबंधित ती आपण आम्हाला द्या. यामध्ये कृपया तानाजी सावंत यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टी आमच्याकडे पाठवू नका. काही मंडळींनी त्याही पाठवल्यात, त्या कृपया पाठवू नका कारण त्याचा आमच्यासाठी उपयोग नाही. महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेंमधल्या टेंडरमधला घोटाळा, भरतीमधला घोटाळा किंवा डॉक्टरांबरोबरच्या नेमणुका, व्यवहार आणि आरोग्य सेवा याबद्दल जे असेल तितकंच कृपया पाठवा, इतकीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती. असेच काही महत्त्वाचे आणि तितकेच डोळ्यामध्ये अंजन घालणारे व्हिडिओ मिळवण्यासाठी, बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्र बरोबर जोडलेले राहा, जुळलेले राहा. आपण जे प्रेम दाखवताय दिवसा गणिक वेगवेगळ्या संबंधांमध्ये त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि इतक्या सगळ्या अनेक अडचणींमधूनही दीन दुबळ्या दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या डॉक्टरांना आणि आरोग्य सेविकांना सलाम. तूर्त आपली काळजी घ्या. धन्यवाद.